छत्रपति संभाजीनगर मधील सर्व कर्मचारी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर आंदोलन करत आहे। जुनी पेन्शन योजना लागू करा अशी घोषणाबाजी करत निदर्शने करत आहे। मात्र आज जिल्हा परिषदेच्या कंपाऊंडच्या आत मध्ये जाऊन त्यांनी ठिय्या धरलाय। राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना आणि कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व कर्मचारी आणि शिक्षक संघटनांच्या शिक्षकांनी काम बंद आंदोलन करून सलग दुसऱ्या दिवशीही संपामध्ये सहभाग नोंदविला होता। भीत नाही आता आम्ही, भीत नाही आता आम्ही, जावळ जरे न्याय दरबाराला जावळ लागे जरी न्याय दरबारी, एक राहू नेक राहू, अन्याय तुमचा पाहून घेऊ, जुनी पेन्शन मिळूनच घेऊ, आता नाही माघारी, आता नाही माघारी, आता नाही माघारी, एकच मिशन, एकच मिशन। धन्यवाद। मंगळवार रोजी सकाळी 11 वाजेपासून सर्व कर्मचारी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर जमा झाले होते। जुनी पेन्शन योजना सुरू करा अशी घोषणाबाजी करीत निदर्शने करीत आहेत। मात्र आज त्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलने सुरू केलेत। यामध्ये मध्यवर्ती संघटनेचे संजय महाळंकर, जिल्हा परिषद युनियनचे प्रदीप राठोड, सुरेश गायकवाड, शिक्षक भारतीचे सुभाष महेर, संतोष ताटे, शिक्षक संघटनांचे दिलीप ढाकणे, श्रीराम बोचरे, शिक्षक सेनेचे महेश लबडे यांच्यासह विविध संवर्गाच्या सर्व संघटना सहभागी झाल्या आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येईल। ती समिती कालबद्ध मुदतीत सरकारला अहवाल सादर करील। अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल असे स्पष्ट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारपासून सुरू होणारा बेमुदत संप मागे घेण्याचे आवाहन संपकरी कर्मचाऱ्यांना केले। मात्र आधी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची योजना करा असा आग्रह धरून सरकारचा प्रस्ताव संपकरी संघटनेने फेटाळून लावला आहे। मागण्या मान्य होईपर्यंत मंगळवारपासून पुकारण्यात आलेला बेमुदत संप अटळ असल्याचे राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने जाहीर केले आहे। त्यातच या संपात शिक्षकही सहभागी झाल्याने 10वी 12वीच्या पेपरवर संपाचे सावट पसरले आहे। राज्य सरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 14 मार्च पासून महाराष्ट्रामध्ये 18 लाख कर्मचारी पेन्शन जुनी पेन्शन योजना लागू होण्याकरता बेमुदत संपामध्ये उतरलेले आहेत। शासनाशी चर्चा करूनही, माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करूनही त्यांनी पेन्शन बाबत तोडगा काढला समिती नेमलेली आहे, परंतु आम्ही समन्वय समितीच्या माध्यमातून शासनाला त्या ठिकाणी निश्चित सांगितलेलं आहे की जोपर्यंत 5 राज्यांनी ज्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुरोगामी विचारधारेचा आहे, त्यांनी योजना जशाच्या तशी लागू करावी, तोपर्यंत आम्ही बेमुदत संप हा मागे घेणार नाही। शासनाने कालच विधेयकामध्ये दुरुस्ती करून मेस्मा कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आरोग्य यंत्रणेबरोबरच बाकीच्या सर्व खात्यांना, सर्व कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये आणलेला आहे। शासन आता दडप द्यायची भूमिका निभवत आहे, परंतु तरीही आमचा कोणताही कर्मचारी न डगमगता जुनी पेन्शन योजनेकरता लढण्याकरता, मरण्याकरता, रस्त्यावर उतरण्याकरता तयार झालेला आहे। शासनाला आमचं या संपाच्या माध्यमातून इच्छून सांगणं आहे की जोपर्यंत शासन या मागणीचा विचार करत नाही, मान्य करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन या तीव्रतेने चालू राहणार आहे। नाव सांग। मी राज्य सरचिटणीस संजय महाळंकर, राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ।